सभी दर्शकों को मेरा सप्रेम जय भीम। मैं प्राध्यापक बुजाड़े सर, मैं अभी इस वक्त महाबोधि बुद्ध विहार, प्रज्ञावंत बुद्धिस्ट एसोसिएशन, विदर्भ हाउसिंग सोसाइटी, बाजूरिया नगर, यवतमाल में हूँ। आप लोग देख रहे हैं संदेश बाभिमा, चलो बुद्ध की ओर। और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदना से करेंगे। बोधिसत्व बोलती स्वार्थ साध्यम
शरण बुद्धासमी, शरण धम्मासमी, शरण संघासमी, भीमराजा भीमराजा भीम। साधु साधु साधु। भगवारहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं याव जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। एच बुद्धातीता च एच बुद्ध अनागता पचुपन्ना च ए बुद्धं वन्दामि सपदा। नाथि मे शरणं आय बुद्धो मे शरणं वर। एतेन सच्च वाजेन होतु मे जय मंगल। उत्तमांगेन वंदेह पाद पंशु वरुतम। बुद्धो यो खलिदो दोसो बुद्धो खमतु तमम। यं किंची रतनन लोके विद्यति विविधा स्मृतु रतनं बुद्ध समानस्ति तस्मा सोस्ति भवन्तु मे। यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारं ससेन महति विजयत्वा संबोधि मागच्छि अनंतयानु। लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्ध स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यही पसिको ओपनायको पचतं वेदिताबो विहुइति। धम्मं यावजित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पचुपन्ना च ए धम्मां वन्दामि सपदा। नाथि मे शरणं आय धम्मो मे शरणं वर। एतेन सच्च वाजेन होतु मे जय मंगल। उत्तमांगेन वन्देह धम्मं च द्विधं वर। धम्मे यो खलिदो दोसो धम्मो खमतु तमम। यं किंची रतनन लोके विद्यति विविधा स्मृतु रतनं धम्म समानासि तस्मा सोऽस्ति भवन्तु मे। अष्टांगिको आर्यो पथो जनान मुखं परेसा उजको मगो। धम्मो आयं संति करो पणितो नियाणिको तं प्रणमामि धम्म। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो। न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो। सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो। यदि तं सत्तारि पुरिस युग्गाणि अष्ट पुरिस पुग्गल यस्स भगवतो सावक संगो। आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुयंकेतं लोकसाति। संघं यावजित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघातीता च एच संघा अनागता पचुपन्ना च ए संघां वन्दामि सपदा। नाथि मे शरणं आय संघो मे शरणं वर। एतेन सच्च वाजेन होतु मे जय मंगल। उत्तमांगेन वन्देह संघं च त्रिविधोत्तमो। संघेयो खलिदो दोसो संघो खमतु तमम। यं किंची रतनन लोके विद्यति विविधा स्मृतु रतनं संघ समानास्ति तस्मा सोऽस्ति भवन्तु मे। संघो विशुद्धो वरदक्षिणीयो संतिन्द्रियो सपमलपहिनो गुणेहि नेकेहि समधिपतो। अनासो तं प्रणमामि संघ इमाय धम्मानुधम्म पटिपतिया बुद्धं पूजयेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपतिया धम्मं पूजयेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपतिया संघं पूजयेमि।
अदाई माय पटिपति आय जाति जर मरण महापरिमुच्य स्वामी इमेना पुय कम्मेन मामे बाल समागम संतान समागम होंतु यावनिब्बाणपत्य देवो वसंतु कालेन सस संपत्ति हेतु च स्थितो भवन्तु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठतु सद्धर्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठतु सद्धर्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठतु सद्धर्मो लोको हन्तु सुखी सदा सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपन एतं बुद्धान शासन धम्मं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मे लोके परमहि च न तावता धम्मधर यावता बहुभासति योचनापि सुतवान धम्मं कायेन पसति सवे धम्मधरो होन्ति यो धम्मं अपमर्जति नत्थि मे शरणं आय बुद्धो मे शरणं वर एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं आय धम्मो मे शरणं वर एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं आय संघो मे शरणं वर एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम करते आणि येथे उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आदरपूर्वक जय भीम। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रज्ञा न्याय आणि सत्संगती प्रकरण आहे। प्रज्ञा न्याय आणि सत्संगती बुद्धिमान व्हा न्यायी व्हा आणि सत्संगी धरा हा बौद्ध जीवनमार्ग आहे। जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवतो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्तंड करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसांच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा। अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करील। जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांचा प्रिय आणि दुर्जनांचा अप्रिय वाटतो। पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका। सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा। जो धर्मामृताचे सेवन करतो त्यांचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते। सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्मांचे आनंद पावतात। पाटकारी माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो। बाणाकार बाणाला नीट वळवतो। सुतार लाकडाच्या ओडक्याला वळण देतो। त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचा वळण देतात। ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ ह्या वाऱ्याचा कंप पावत नाही त्याप्रमाणे शहाणी माणसे निंद आणि अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत। ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते त्याप्रमाणे धर्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत गंभीर बनतात। सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात। ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतो। सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत। जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मदासारखे गोड वाटते, परंतु जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते। मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्निप्रमाणे जळत असतो। जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते, जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो। ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते। जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलपणाने प्रवास करावा, परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये। जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची,
प्रतिज्ञा आपण करूया आपणास दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, आई सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणी मी या सर्व आभूतींना मानाचा पंचांग प्रणाम करतो. आपल्या या बुद्ध विहारामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीतर्फे जी चमू आलेली आहे आणि जो बुद्ध धम्म चलो बुद्ध की ओर म्हणजे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी लॉर्ड बुद्धाची टीम करत आहे ही आपल्यासाठी गर्वास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम आमच्या विहारामध्ये आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. आमचे मित्र आदरणीय डॉक्टर आपले मेंढे साहेब, भुजाळे साहेब, प्राध्यापक भुजाळे साहेब आणि आमच्या प्रज्ञावंत बौद्ध महासंघाचे नवे उपाध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, तायडे साहेब, देवतडे आणि सर्व आमचे काका आणि सर्व महिला बंधू भगिनींनो, आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या इथे दैनंदिन आपण बुद्ध आणि त्याचा धम्म याचं पठन करतो, वाचन करतो. आपण काय शिकतो? बुद्धाने ज्या कसोट्या सांगितलेल्या आहे जीवनाच्या विकासासाठी, तर त्या कसोट्या आपण आपल्या याच्यामध्ये, कारण बुद्धी तर आहे माणसाला, बुद्धीच्या ला आकार देण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. यामधूनच आपला विकास साधायचा आहे. जर आपण शिकलोच नाही, वाचन केलंच नाही, तर बुद्धीला खुराक मिळत नाही. आपण त्याच ठिकाणी ज्या अवस्थेत आहो त्याच अवस्था. आता मतिमंद जर पाहिलेत आपण, तर मतिमंद हा आपल्या बुद्धीला चालना देत नाही, पण त्याला जर शाळेत नेलत ना तर तोसुद्धा आपली स्किल, कारण तुम्ही जर काही मतिमंदांसाठी काही जेलमध्ये जे कार्यक्रम होतात हे जर कार्यक्रम जर आपण बघितले की जेल लोकांसाठी ज्यांना सजा झालेली आहे न्यायालयामधून, अशा लोकांना तिथं जाऊन नुसतं काही बा खाणं पिणं करायचं असं काम नाही करत, तर तिथे ज्याला जे जे स्वरूपाचं स्किल आहे, मग त्याला ज्याला कपडे शिवता येत असेल तर त्याला कपडे शिवण्याचं काम करता येते, ज्याला भाजी चांगली काढता असेल तर त्याला शेतीवर लावल्या जाते, ज्याला एखाद्या म्हणजे चांगल्या पिशव्या बनवता येत असेल तर त्याला पिशव्या बनवण्याचं काम करता येते. संजय दत्तला सजा झाली होती तर संजय दत्तला कागदाच्या पिशव्या बनवण्यासाठी, मात्र कायद्याने जी चाकोटी सांगितलेली आहे त्या चाकोटीबद्ध कार्यक्रम करावा लागतो. हीच गोष्ट भगवान बुद्धांनी तुम्हा आम्हाला सांगितलेली आहे. मानवाच्या उत्थानासाठी भगवान बुद्धांनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे कसोटी. आताच मेंढे साहेबांनी ज्ञान साधनेवरती सांगितलं. आता ज्ञान साधना म्हणजे काय? कारण बहुतांश लोकांचे मतांतर आहे. काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी ज्ञान साधना सांगितलीच नाही आहे. हां, परंतु त्याचं उत्तर जर शोधलं तर ते बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्येच आहे. किती प्रकारच्या ज्ञान साधना सांगितल्या भगवान बुद्धांनी? कारण आपण वाचतो ना बुद्ध, कायिक, वाचिक आणि धम्मानुपासना. धम्म म्हणजे मन. आपण जेव्हा याच्यामध्ये ज्ञानस्थ बसतो म्हणजे आपलं डोळे बंद करून मन स्थिर करून श्वासावर लक्ष केंद्रित करून श्वासावर लक्ष, येणारी श्वास जाणारी श्वास याच्यावरती एकाग्रता साधून शरीरावर ज्या काही संवेदना होतात, म्हणजे ज्या काही आपण बसल्यानंतर ज्या संवेदना होतात, मुंग्या येणं, मुंग्या आल्यानंतर आणखी दुखणं, दुखणं आल्यानंतर, त्या बुद्ध म्हणतात की हे जे नित्य आहे ते अनित्य आहे, जे येतात ते जातात आणि आल्यानंतर त्याच्याकडे साक्षी भावानं पाहायचं आहे. त्याचा विरोधी करायचा नाही आहे आणि त्याचा म्हणजे रागही करायचा नाही आहे, त्याचा द्वेषही करायचा नाही आहे,
किंवा त्याला आपल्यामध्ये पालाचं पण नाही, म्हणजे त्याच्यासोबत मैत्रीभाव पण करायचा नाही आहे. ही साक्षी भावनेनं जर तुम्ही पाहिलं तर पहिले काय, काया म्हणजे शरीर, या शरीरावर ज्या संवेदना होतात त्या साक्षी भावना पाहायच्या असतात. असं करता 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 आपलं मन एकाग्रता पाडायचं असते. ज्या दुःख होते ते दुःखत आहे असं मानून पुढे चालायचं असते. हे झालं ज्ञानसाधनेच्या बाबतीत. जर मन एकाग्र झालं तर आपण एकाग्रतेतून आता ज्यांनी सांगितलं उदाहरण, सुरेख उदाहरण सांगितलं की मन कुठेही भटकत नाही. मन असं आहे की क्षणिक आहे, ते कुठेही कधी अमेरिकेत घेऊन जाते तर कधी दिल्लीत आणते तर कधी आपल्या गरिबीत आणते. कारण हे मन आहे, हे स्थिर नाही आहे, आणि हे स्थिर नसल्यामुळं अनेक अशा आपल्याला गोष्टीचा सामना करावा लागतो. ते म्हणजे दुर्जन असेल तर दुर्जनासोबत संगत लागली तर आपण त्या दुर्जनासारखे गुण घ्यायला लागतो. सज्जन असेल तर सज्जनासारखे गुण घेतो. परंतु मात्र जो कोणी ज्ञान साधना करत असेल तर तो मात्र बुद्धीच्या कसोटीवर आपलं विज्ञान संपादित करत असते. असं हे मी सांगितलं, पण मला या ठिकाणी एक सांगावं असं वाटते की बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू आहे. रात्री 9 वाजता ती सिरियल येतात. इतकी सुंदर सिरियल आहे की आपल्या समाजाचं काय चित्र होतं हे चित्र त्या म्हणजे जी घनमोडे साहेबांनी जी सिरियल मांडली त्यामध्ये माहीत पडतं की बाबासाहेब आंबेडकरांना किती मोठ्या जाती व्यवस्थेतून, जातीभेदातून, केवळ हा अस्पृश्य आहे म्हणून विलायतीला शिकत असताना सुद्धा विलायतीत तिथेही त्याला एक मराठी माणूस भेटतो आणि तिथेही त्याला डिस्क्रिमिनेशन करण्याचं काम करते. ही चित्र जर आपण आपल्यासमोर मांडलं तर निश्चितच आपण प्रगतीच्या वाटचालीकडे जाऊ. मी बुद्धाची पाय घडी संसाराची तुटली मेरी तुटली माझी हात करी मी बुद्धाची पाय घडी मी बुद्धाची पाय घडी मालक नाही चालक नाही पालक नाही आता करता हर्ता बुद्धा सारखा पालक नाही आता शोधित होते मी संसारी शोधित होते मी संसारी आनंदाची जगडी मी बुद्धाची पाय घडी मी बुद्धाची पाय घडी. भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो, स्मशानात नव्हते काही तेथे भूत समजून बसलो, स्मशानात नव्हते काही तेथे भूत समजून बसलो, कान फुंकुनी मारी मंतर त्याला डॉक्टर समजून बसलो, केस सोडून झुले बाई तिला देव समजून बसलो, देव कोपला का माझ्यावर म्हणून भटजीच्या हातून पूजा शांती करून बसलो, होते नव्हते सारे काही त्याच्या चरणी ठेवून बसलो, होते सारे काही तरीही देवाऱ्यात आणखी मागत बसलो. या अंधश्रद्धेमुळे असा मी फसलो शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचाराची गाडी सोडून दुसऱ्याच गाडीत बसलो. नवा मोहामुळे तृष्णेमुळे
प्राध्यापक बुझाड़े सर, मैं अभी इस वक्त महाबोधि बुद्ध विहार प्रज्ञावंत बुद्धिस्ट एसोसिएशन विदर्भ हाउसिंग सोसाइटी यवतमाल में हूँ। हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाभिमा, संदेश बाभिमा, संदेश बाभिमा। एक साहेब, एक साहेब, एक साहेब, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम।